समाजाच्या जडणघडणी पत्रकारांचा मोलाचा वाटा असल्याचं मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांनी व्यक्त केलं. श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भारुड बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पालिकेचे उपअभियंता संजय धनशेट्टी, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, अनिल जमगे, श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कासट यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान यावेळी पत्रकार दिनाचे औचित्य साधून प्रतिष्ठानच्या वतीनं आदर्श पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. इन सोलापूर न्यूज चॅनलचे विशेष प्रतिनिधी दीपक सोमा यांचा आदर्श पत्रकार पुरस्कारानं गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे पत्रकार विलास जळकोडकर, हरिचंद्र कदम, अजित बिराजदार, नितीन ठाकरे, प्रशांत कटारे, सलमान पिरजादे आणि अनिल कापसे यांनाही पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ राजेंद्र भारुड म्हणाले की समाज मनाचा कानोसा घेऊन जे आहे ते वास्तव आपल्या लिखाणातून समाजासमोर मांडण्याचे काम पत्रकार करीत असतात. समाजाच्या विकासात जडणघडणीत पत्रकारांचा मोलाचा वाटा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दिवाळी असो, दसरा असो, सण असो, कोणताही वार असो, पत्रकार बांधवांची लेखणी कधीही थांबत नाही. त्यांची लेखणी थांबत नाही म्हणून आपल्यासारखे प्रशासनातले अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, जे समाजाचा एक भाग आहे, सामाजिक कार्यामध्ये, राष्ट्रीय कार्यामध्ये जेव्हा आम्ही काम करत असतो, प्रत्येक क्षण, प्रत्येक वेळ, प्रत्येक मुमेंट ही लोकांसाठी अकाउंटेबल असते. आम्ही कुठं काय बोलतो, कशा पद्धतीने काम करतो, ह्या गोष्टींचं लिखाण जेव्हा पत्रकार बांधव करत असतात तेव्हा तिथले अधिकारी गण, लोकप्रतिनिधी, व्यापारी, शिक्षित वर्ग हे स्वतःला अकाउंटेबल मानतात. कोणता पत्रकार बांधव पुढे हे म्हणत नाही की मी बातमी छापली. बातमी छापणारे जे छापतात त्यांच्याविषयी छापतात ते सर्व दुसरे असतात, पण जे अहोरात्र काम करतात, प्रत्येक दिवशी ते न्यूज बनवतात, काही बरोबर पाठवतात, सकाळी सांगून येते, जनसामान्यांना कळते, अशा सर्व पत्रकार बांधव जो समाजाचा एक बॅकबोन म्हणून तयार झालेला आहे, ह्या सर्व बांधवांचा आपण सत्कार केल्याबद्दल आपणही अभिनंदन. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत हिवारे, शुभम हंचाटे, शुभम कासट, मल्लिनाथ टोनपे, गोविंद धुळे, विक्रम बायस, मल्लेश पुरवंत, मयूर रावते आदींनी परिश्रम घेतले.